भविष्यात राजकारणामध्ये यायचं काय ठरवलंय का नाही नाही नक्कीच ना एक व्यक्ती घरात खूप मोठी आहे आणि माझ्या मते एक व्यक्ती जर राजकारणात असेल तर त्यालाच पाठिंबा देणे हे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं दोन ते तीन तास त्यांची झोप होते कारण आम्ही घरी आलो की बाबा नसतात आम्ही उठलो तरी बाबा नसतात दहावीत असताना कधी बाबा पेपरला सोडायला आले नाहीत किंवा कधी बाबा शाळेत आले नाहीत पण मी ते पूर्णपणे समजू शकते कारण का त्यांना वेळच नव्हता पण त्यावर जसं मी म्हटलं की फारसं असं आम्ही लक्ष देत नाही कारण निगेटिव्ह रिस्पॉन्स येतच असणार असं नाही की शंभर टक्के पॉझिटिव्हिटी असेल मागची निवडणूक अतिशय ॲक्च्युली ती दुर्दैवाने लागली होती पहिली गोष्ट म्हणजे पण त्यात बाबांचा पराभव झाला हो आम्हाला नक्कीच वाईट वाटलं कारण का पराभव हो कधी आम्ही पाहिला नव्हता पण Uh, मला वाटलं की बाबाही खूप खचून जातील पण तसं न होता ते आम्हाला उलट समजवत होते की नाही आपण परत एकदा उभं राहायचं आहे नमस्कार मी विष्णू प्लेटसप मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे अवघे काही तास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उरलेले आहेत आणि शेवटचा टप्पा आता प्रचारात सुरू झालेला आहे प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या घराचे सदस्य असतील कार्यकर्ते असतील नेते असतील हे प्रचारात गुंतलेले आहेत मी सध्या विधानसभा मतदारसंघ कसबा या ठिकाणी आलेलो आहे आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या कन्या श्रेया ह्या प्रचारात मी बघितल्या त्यांचा थोडासा वेळ घेतला आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय त्या कशी आपल्या बापाची वडिलांची मदत करत आहेत प्रचारात त्यांच्याशी मी बोलणार आहे श्रेया तुमचं स्वागत आहे कशी वडिलांना तुम्ही मदत करताय प्रचारात सध्या मदत म्हण म्हणायला गेलं म्हणजे आम्ही डोर टू डोर जाण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे आणि त्यानंतर आम्ही मतदारांना आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त मतदान करा मतदानासाठी बाहेर पडा आणि त्याचबरोबर विकास करणारे जे उमेदवार असतील त्यांना तुम्ही जास्तीत जास्त मताने निवडून द्या एवढंच आम्ही त्यांना प्रार्थना करतो आहे फोकस uh, हाच आहे की ते बाहेर पडले पाहिजेत मतदानासाठी कारण मतदान हा प्रत्येक uh, भारतीयाचा हक्क आहे आणि तो बजावला पाहिजे सो so, हेच आमचं मोस्टली कॅम्पेनिंगचं फोकस आहे सो so, किती किती लोकांशी दिवसभर भेटता रॅलीमध्ये तुम्ही, तुम्ही रॅलीत काल परवा मला पाहायला मिळालात हो रॅलीमध्येही मी सहभागी होते त्या व्यतिरिक्त जास्त फोकस याच्यावर आहे की लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि जसं जर, तु, जर तुम्ही म्हणालात की दिवसभरात किती लोकांशी भेट होते वगैरे वगैरे तर साधारण पाचशे ते सहाशे लोक कमीत कमी हुँ. रोज भेटतात नवीन लोक भेटतात त्यांचे आम्ही प्रश्न जाणून घेतो आणि काही लोक अशी आहेत की ते डिरेक्टली सपोर्ट करतात त्याच्यामुळे तुम्ही की तुम्ही तुम्ही मतदान केलं पाहिजे काय आव्हान करता त्यांना आम्ही आवाहन कर, करतो की आ, आ, बेसिक म्हणजे कसब्याच्या भल्यासाठी डेव्हलपमेंटसाठी तुम्ही मतदान करा आणि त्यानंतर राज्या महायुती सरकार येण्यासाठी मतदान करा भरपूर आजकाल आपल्याला माहिती आहे की जशी लाडकी बहीण योजना ही खूप गाजलेली आहे तसाच अशा अनेक योजना येत्या ये काळात महायुती नक्कीच आणतील त्याच्यामुळे त्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतो की तुम्ही शहराच्या राज्याच्या आणि नंतर देशाच्या ओव्हरऑल विकासासाठी तुम्ही मतदान करा आणि ते महायुतीचं सरकार नक्कीच करेल हे आम्ही त्यांना सांगतो येस कसा रिस्पॉन्सिबल तू लोकांचा म्हणजे काय प्रतिसाद येतो तुम्ही कसब्यामध्ये फिरता म्हणजे छोटा मतदारसंघ आहे लोकांचा रिस्पॉन्स काय अतिशय सकारात्मक का आहे मी म्हणू शकेन ते नक्कीच म्हणतात की हो महायुतीचं काम खरंच चांगलं आहे आणि जर ठीक आहे आपण असं नाही म्हणू शकत की हंड्रेड पर्सेंट लोक पॉझिटिव्ह असतात प्लस मायनस फाईव्ह पर्सेंट होतात सो त्यांच्या आम्ही प्रश्न जाणून घेतो त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही लिहून काढतो डायरीमध्ये आणि आल्यानंतर Uh, आम्ही मेक श्योर करतो की uh, लेट्स ए की आमच्या ऑफिसमध्ये त्याचं रजिस्ट्रेशन होईल आणि जर ते काम आत्ता सहज सोप्या प पद्धतीने जर सॉल्व्ह करता येत येत असेल तर आम्ही ते लगेच त्याच्यावर अंमलबजावणी करतो आणि ते सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण तुम्ही काय करता म्हणजे अनेकांना कुतुले जाणून घेणार हेमंतराजने यांच्या कन्या करता? काय करतात काय शिक्षण झालं तुमचं काय सुरू आहे सध्या हो सो सध्या मी माझा बॅचलर्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालाय आणि मग नंतर मी मास्टर्स केलंय कमर्शियल व्हेकल टेक्नॉलॉजीमध्ये सो मी इंजिनियर आहे बेसिकली आणि त्याच क्षेत्रात मी काम करते काय भविष्यात राजकारणामध्ये यायचं काय हे ठरवलंय का नाही नाही नक्कीच एक व्यक्ती घरात खूप मोठी आहे आणि माझ्या मते एक व्यक्ती जर राजकारणात असेल तर त्यालाच पाठिंबा देणे हे खूप मोठ कॉन्ट्रीब्युशन असत सो माझा मा तर काही कल नाहीये पण फक्त ह्या निवडणुकीत मी बाबांना सपोर्ट करण्यासाठी आले तेवढाच हेमंत भाऊ आता सध्या प्रचार सुरू आहे तर फार म्हणजे रॅली मध्ये असतील कुठली सभा असेल तिथे दिसतात लोकांशी डोर टू डोर भेटतात किती तास झोपतात ते सध्या तुम्हाला घरातलं माहिती आहे सगळं हो नक्कीच कारण का दिवसाच्या एंडला uh, आम्ही कमीत कमी आमचं डील झालं की अटलिस्ट पाच मिनटं आम्ही भेटलं पाहिजे कारण आत्ता वेळ नाही आहे भेटण्यासाठी म्हणजे लिटरली uh, आम्ही बघतही uh, नाही एकामेकांना सो so, साधारणत uh, दोन ते तीन तास त्यांची झोप होते कारण आम्ही घरी आलो की बाबा नसतात आम्ही उठलो तरी बाबा नसतात सो so, एक रात्री एक पाच मिनटं जेव्हा केव्हा ते येतील तर मग आम्हाला ते उठवतात कारण माझा आणि त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे सो आपली एक येस एक्झॅक्टली exactly, जे मॅक्सिमम आपण बघतो सगळीकडे तर मग एक पाच मिनिटं उठून मग काहीतरी आपलं बोलायचं म्हणजे अगदी किरकोळ गोष्टी की हा काय करतेस थोडीशी टंगळमंगळ किंवा थोडसं हसी मजाक आपण म्हणतो तसं करायचं आणि मग ते इतके म्हणजे इतके दमलेले असतात की ते पाच मिनिटात झोपतात पण एक तेवढंच भेटणं होतं आमचं त्याच्यामुळे सध्याचा हा आहे म्हणजे काळ तर आधी कसा त्यांचं किती झोपायचे आणि किती वेळ द्यायची ते कुटुंबाला निश्चितच राजकारणात असल्यामुळे आणि इतरही वैयक्तिक जो व्यवसाय आहे त्यामुळे जास्त जास्ती वेळ असं बाबा आम्हाला देऊ शकले नाहीत आणि आम्ही ते कम्प्लिटली ॲज अ फॅमिली आम्ही समजू शकतो कारण का uh, राजकारण म्हणजे समाज कर, समाज कल्याणाचं uh, गोष्ट आहे आणि समाजकारण म्हटलं की चोवीस तास माणूस uh, uh, मदतीला धावून येणार अस असला पाहिजे आणि त्यांचं पूर्ण डेडिकेशन हे लोकांसाठी असायला पाहिजे सो ते आम्ही पूर्ण uh, स्वीकारलेलं आहे आणि त्या मेंटॅलिटीनेच आम्ही में ते अशी अपेक्षा नाही ठेवत त्यांच्याकडून की त्यांनी आम्हाला वेळ द्यायला पाहिजे पण त्यांची वेळ मिळाली हेच त्यांचं आम्हाला मोठं गिफ्ट असतं अशी काय नाराजगी म्हणजे असे कुठले प्रसंग आहेत की त्या काळामध्ये वडिलांची फार गरज होती ते तुम्हाला वेळ द्यायला हवा होता मात्र वेळ देऊ शकले नाही असे कुठले प्रसंग आहेत की ते म्हणजे काळजात असे जपून ठेवलेत आणि कधी कधी वाईट वाटतं की अरे त्या काळामध्ये आपला बाप आपल्या सोबतीला असायला हवा होता असे कुठले प्रसंग Uh, सध्या तर मला इतकं काही आठवणार नाही पण एक साधारण शाळेमध्ये असतानाचं सा उदाहरण देऊ शकते कारण बाबा दोन हजार दोनपासून uh, समाजकारणात राजकारण नाही म्हणणार समाजकारण म्हणे तर uh, त्याच्यात ते बि uh, म्हणजे आहेत व्यस्त आहेत किंवा त्याच्यात कार्यरत आहेत तर मग uh, दहावीत असताना कधी बाबा पेपरला सोडायला आले नाहीत किंवा कधी बाबा शाळेत आले नाहीत पण मी ते पूर्णपणे समजू शकते कारण का त्यांना वेळच नव्हता तर आई किंवा मग साधारण पाचवी सहावी मी असताना तर मी स्वतःच मोठी झाले होते तर मग समजू शकते की हा कोणी येणार नाही तर मग तसं ते तेवढं एक मिस करते मी की बाबा शाळेत येऊ शकले नाहीत किंवा दहावीचा पहिला पेपर असेल बारावीचा पहिला पेपर असेल तर ठीक आहे गुड गुडलाक फोनवर किंवा घरी असेल तर घरून गुड लक पण असं सोडायला कधी आलं नाही तर एक खतखत आहे मनामध्ये बरं दुसरी गोष्ट अशी म्हणजे की हेमंत भाऊ हे राजकारणात जरी असले तरी एक एक नितबाशी आहेत आणि फार संयम आणि शांत आहेत म्हणजे चिडचिड करत नाहीत घरात तशीच असतात की सगळा राग तुमच्यावर काढतात नाही डेफिनेटली ते आमच्या घरातले सगळ्यात संयम राखणारे व्यक्ती आहेत मे बी आम्ही हा हायपर होऊ शकतो एका पॉईंटला अरे बाबा असं झालं नाही तसं झालं नाही काय करायचं पण ते सगळ्यात त्यांच्यात खूप जास्ती पेशन्स आहे आणि तोच आय थिंक त्यांचं एक मोठं काय म्हणतात की एक स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि येस त्याच्यामुळे मी कधीच बघितलं नाही बाबांना चिडताना वगैरे सो त्यांचा आवडता गुण कुठला आहे तुम्हाला जो फार जास्त आवडतो की ते बाहेर किती वैतागले असतील जसं आपण मागच्याच प्रश्नात तुम्ही म्हटलात ते बाहेर किती वैतागले असतील तर त्याचा पूर्ण भार ते घरी बाहेरची गोष्ट बाहेर झाली आता मी घरी घरच्या लोकांसाठी आलेलो आहे घरी मी वेळ द्यायला आलेलो आहे आणि ही एक आपली सॉफ्ट कॉर्नर असतो ती आपली सेफ स्पेस असते तर तिथे आलेलो आहे त्याच्यामुळे ते कधीच बाहेरचं हे बोझा घेऊन येत नाहीत घरी आणि तेच मला त्यांचं खूप आवडतं मी एक तुम्हाला संधी देणार आहे म्हणजे तुम्ही तोंडावर कधी त्यांच्या पुढे तक्रार केली नसेल मात्र अशी काय तक्रार आहे त्यांना काय सल्ला आहे आणि तुमची ती तक्रार पण आहे प्लीज तुम्ही तुमच्यासाठी जर ते बघत असतील तर प्लीज तुम्ही तुमच्यासाठी सुट्टी घ्या तुम्ही एक काय म्हणतो आपण एक मी टाईम घ्या कारण ते कधीच स्वतःसाठी मलाही आठवत नाहीत की गेले मागचे दहा वर्ष आम्ही कुठे सुट्टीवर गेलो आहे किंवा फिरायला गेलो आहे दोन तास एखाद्या ठिकाणी गेलो असेल पण असे एक मोठी सुट्टी आठवडा दोन आठवड्याची ही कधीच झाली नाही जसं आपण म्हणतो ना फॅमिली ट्रिपला जाऊयात असं कधीच झा होत नाही हे आ, हे राजके आ, दल, आ, वेग वेग आ, तर हे सगळे राजकीय मंडळी जे आता टी व्हीवर वृत्तपत्रामध्ये त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या पद्धतीने छापून येतं कोणी एकमेकांबद्दल वाईट बोलतं हे सगळं तुम्ही पाहत असता तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या वडिलांबद्दलही विरोधक मंडळी बोलत असते तर हे सगळं कसं पाहता तुम्ही नक्कीच म्हणजे एक मुलगी असल्यामुळे थोडंसं वाईट वाटतं कारण आपल्या बाबांबद्दल कोणीतरी बोलत आहे पण ठीक आहे राजकारण आहे त्याच्यामुळे टीका काउंटर अटॅक हे सगळं चालतंच त्याच्यामुळे तेवढी मेंट मेंटल कधी असं डिस्कशन होतं का तुम ऐसा ऐसा आ, कदी -कदी, करन, आ, की तुमच्यावर सारखी टीका केली जाते असं तसं असं काही डिस्कशन होतंय मजेशीर घरामध्ये होतं कधी कधी पण त्यावर जसं मी म्हटलं की फारसं असं आम्ही लक्ष देत नाही कारण निगेटिव्ह रिस्पॉन्स येतच असणार असं नाही की शंभर टक्के पॉझिटिव्हिटी असेल म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतील आणि सगळेच सकारात्मक आपल्याबद्दल बोलतील असं नाही आहे त्याच्यामुळे टीका चालू असतात आपण त्याला स्वीकारायचं आणि जसं मी म्हटलं जितकं बाबांच्यात पेशन्स आहेत ते तेच आम्हाला शिकवतात की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि तुम्ही राजकारणात आहात समाजकारणात आहात तर तुम्ही तेवढा ॲक्सेप्ट तुमच्या घरी असं जेवायला बसले सोबत तर काय गप्पा चालतात राजकारणाचे चालतात की काही पण असतात नाही इतरही असतात की राजकारणाच्या हो नक्कीच पण त्या व्यतिरिक्त आम्ही एकामेकांना एकामेकांबद्दल जास्त जाणून घेतो कारण का ठीक आहे तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतंय मला काय वाटतंय खूप कसं म्हणतात खूप चांगल्या चर्चा होतात राजकारणाव्यतिरिक्त सुद्धा की जगात काय चाललं आहे आपल्या भारतात काय चाललं आहे परत व्यावसायिकही काही गप्पा गोष्टी होत असतात आणि अर्थातच घरी आई भाऊ वगैरे सगळे आम्ही आहोत बाबा आहेत आजी आजोबा नाही आहेत आता पण आजी आहे तर घरातल्याच गोष्टी की थोडी गम्मत जम्मत आणि तसा आमचा वेळ घरी असतो मित्रमैत्रिणी काय सांगतात की आता म्हणजे ऍज अ पॉलिटिकल घरात किंवा नेता म्हटलं की थोडीशी निगेटिव्हिटी सध्या युथमध्ये पाहायला मिळते तर तुमचे मित्रमैत्रिणी काय म्हणतात म्हणजे तुम्ही एका पॉलिटिशियनच्या मुलगी आहेत तर काय चर्चा असते काय सल्ला देतात का ते तुम्हाला हो नक्कीच ते सल्ला देतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला त्यांना सांगायची संधी मिळते की आ, आ, राजकारण हे म्हटल्यावर जसं तुम्ही म्हणतात की लोकांना प्रश्नचिन्ह येतो किंवा खूप राग येतो पण राजकारण हे कम्प्लिटली खराब है, असा नहीं है। आहे असं नाहीये त्याच्यात भरपूर चांगली कामं असतात भरपूर चांगले नेते आहेत जसं की स्वर्गीय सुषमा स्वराज होत्या किंवा आता डॉक्टर जयशंकर आहेत मोदी आहेतच अर्थात पण बाकी खूप चांगले चांगले पॉलिटिकल लीडर्स आहेत ज्यांचा आपण ज्यांचा आपण काय म्हणतो आपण प्रशंसा करू शकतो ज्यांचे आपण पाऊलांवर पाऊल ठेवून चांगली कामे करू शकतो सो so, मला उलट मी म्हणू शकेन की मला संधी मिळते त्यांना व्यवस्थित समजून सांगायला कारण सामान्य लोकांमध्ये शक्यतो ते होत नाही पण मी ते एक आ, चांगली अपॉर्च्युनिटी म्हणून घेते आणि मी त्यांना प्रयत्न करते चांग समजवायचा आणि ते नक्कीच मग दुसरं लगेच सपोर्टही करतात की नाही आम आमचं परसेप्शन तुम्ही बदललेलं आहे आणि ते आपण किती सोप्या पद्धतीने करू शकतो त्यावर ते त्यांचा खूप भर असतो त्याच्यामुळे मला वाटतं की नक्कीच ते विजनरी असल्यामुळे आणि त्यांचा टेक्नॉलॉजीकडे जास्ती भर असल्यामुळे ते खूप एक चांगलं नेतृ नेतृत्व करू शक शकतील कसब्याचं हे मला निश्चित वाटतं हेमंत रासने यांच्यामध्ये तुम्हाला पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर असा काय पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ज्या जोमाने काम करता है, ते नक्कीच आधी सुद्धा काम करत होते पण त्यांना हा पराभव जसं मी म्हटलं की तो अपेक्षित नव्हता एखादा व्यक्ती किंवा एखादा स्टुडंट जर कमी मार्क्स पडले तर नेक्स्ट एक्झामसाठी ज्या दोनशे पटीने जोरदारीने काम करतो तसे ते पूर्णपणे त्यांनी वाहून दिलेलं आहे स्वतःला आणि ते इतकं जोरात काम करत आहेत असं मी म्हणू शकेन की रोज इतके हजारो लोकांना भेटत आहेत आणि त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत आणि कसब्यातला मुद्दा आणि मुद्दा त्यांचा त्यांना समजून समजवावा त्यामुळे ते आ, रोज बाहेर दिवस आणि रात्र काम करत आहेत जसं तुम्ही म्हटलं की झोप दोन तीन तासच आहे आणि ही गेले अठरा महिने तशीच चालू आहे त्याच्यामुळे कुठल्याही कुठलंही काम असू देत की ते साधं असू देत किंवा याचे वाड्यांचे प्रश्न असू असुद, असू देत तर किंवा कचऱ्याचं काम असू देत कुठलंही काम असू देत ते प्रत्येक कामात लक्ष देऊन स्वतः पूर्णपणे उतरून काम करतात त्याच्यामुळे नक्कीच हे हा बदल बघून आधीही ते काम करतच होते पण हा बदल बघून नक्कीच कसब्यातली ही जनता बाबांना पुन्हा एकदा संधी देईल असं मला नक्कीच वाटतं जे दुसरे त्यांच्या समोर उभे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे रवींद्र दंगेकर ते सारखे टीका करत असतात तुमच्या बाबावर बोलत असतात काय वाटतं तुम्हाला रवींद्र दंगेकरांकडे काय वाटतं त्यांच्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता Uh, शेवटी ते अपोजिट पार्टीचे उमेदवार आहेत रवींद्र काका त्याच्यामुळे ठीक आहे टीका वगैरे होतच असते ते त्यांच्या त्यांचं हे करण्या प्रचार करण्याची एक पद्धत असेल पण मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही कारण का आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय जसं आम्ही लोकांपर्यंत पोचतोय त्यांना आम्ही सांगतोय की आम्ही काय पुढे कामं करणार आहोत आधीची आम्ही काय कामे केली आहेत आणि गेले अठरा महिने सुद्धा आणि बाबा आधी नगरसेवक असताना सुद्धा काय काय कामे झालेली आहेत आणि काय पुढचं आमचं विजन आहे आणि आमचं विकासावर जास्त कल आहे त्याच्यामुळे ती आम्ही कामं सांगतोय त्यामुळे ते त्यांच्या प प्रकारे प्रचार करतात आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतो त्याच्यामुळे ह्याच्या पुढे जास्त मी काही बोलणार नाही श्रेया धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल थँक्यू थँक्यू